भीमा कोरेगाव प्रकरणाचा आरोपी सागर हा ताळोजा तुरुंगात अटक आहे, मात्र आपल्याला जेल प्रशासनाकडून चांगली वागणूक दिली जात नाही आणि त्यामुळे मागील 7 दिवसांपासून उपोषणाला बसला होता। आज त्याच अनुषंगाने विधान परिषदेचे आमदार कपिल पाटील यांनी भेट घेऊन याबाबत त्याच्याशी चौकशी केली आणि त्याला उपोषण सोडावे म्हणून विनंती केली। याबाबत आपण गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी देखील चर्चा केली असून काही अडचणी आहेत त्या नक्की सोडवल्या जातील असे आश्वासन दिले असल्याचे पाटील यांनी सांगितले। तर सागरने उपोषण सोडले असल्याचेही त्यांनी सांगितले। भीमा कोरेगाव नंच्या प्रकरणानंतर काहींवर आरोप म्हणून न्यायालयीन कारवाई झाली, काही काही बंदी या जेलमध्ये आहे। आता सागर गोरखे म्हणून जो कार्यकर्ता आहे त्याने 20 तारखेपासून उपोषण आरंभलं होतं की ज्या मानवी सुविधा देणं आवश्यक आहे बंद्यांना त्या मिळत नाही आहेत, पाण्याची सोय नाही, अपुरं अत्यंत पाणी आहे, मेडिकलची सुविधा नाही, प्रतीक्षालय नाही, वागणूक चांगली मिळत नाही आणि बेमुदत उपोषण होतं आणि मी काळजी करणार म्हणून मी माननीय गृहमंत्र्यांना निवेदन दिलं, परवा काल चर्चाही केली आणि आज म्हणून मी गोरखला भेटायला आलो की उपास हा मार्ग नाही, उपास सोडला पाहिजे। ही कायदेशीर लढाई की आपण करत राहू आणि कारागृह प्रशासनाने ज्या आवश्यक सुविधा आहेत त्या तातडीने पुरवण्याचं आश्वासन दिलं आहे। सेकंड डोस कोविडचा ताबडतोब सगळ्या जोडेबंदी आहेत त्यांना जर तिथे गेलं असेल तर तपासणी करून पुढच्या आठवड्याभरात कोविडचा डोस दिला जाईल। ज्यांच्या प्रकृतीच्या गंभीर तक्रारी आहेत त्यांना जे जे स्वीकारात मिळून त्यांची तपासणी केली जाईल आणि त्यांच्या ज्या इतर मागण्या आहेत त्याबद्दल जे काही करता येईल ते काही असं प्रशासनाची भूमिका आहे आणि माननीय गृहमंत्र्यांनी स्वतः याबाबत लक्ष घातलेलं आहे। मला वाटतं माननीय गृहमंत्री जयंत पाटील स्वतः लक्ष घालत असल्यामुळे त्यातून मार्ग निघेल आणि तेच मी सागरला सांगितलं की स्वतः गृहमंत्र्यांनी लक्ष घातलेलं आहे। पाण्याचा प्रश्न सिडकोशी निगडीत आहे, पाणी पुरता सिडको करतो, मी सिडकोच्या अधिकाऱ्यांनाही 2-3 दिवसात भेटणार आहे आणि कारागृह असतील तरी त्यांना पाणी पुरवठा झाला पाहिजे, मानवी गरज आहे। तर तेही शिकूकडनं होईल अशी माझी अपेक्षा आहे। शिकडू नातेवाईक इकडे येत असतात, तेच मला आता अधिकारी दाखवत होते की काय आम्ही व्यवस्था करतो, सामान्य माणसं भेटायला येतात कुटुंबीय त्यांचे, तर त्यांना भेटण्याची व्यवस्था, बाथरूमची व्यवस्था ही किमान झाली पाहिजे। बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।